उशीर का आहे? मला माहित नाही, पण आपण कोण? काय काम होतं त्यांच्याकडे? पैसा लेके भाग गया वो. कसले पैसे? दरबार बेचने का था उसको. अडवांस भी लिया था 60% कैश. पण त्यांना काय अधिकार आहे दरबार विकण्याचा? तो फिर किसको है? तेरे को? ठीक है, अपुन को क्या है? 40% तू ले ले और अग्रीमेंट पर साइन करके मेरे आदमी को वहां बिठा दे, समझी? हे बघा, मला कुठलाही हॉटेल विकायचं नाही, तुम्ही निघा. शिशिर ने लिया हुआ पैसा किसी भी हालत में आज यहाँ से मैं लेकर ही जाऊंगा. हो, पण तुम्ही ज्याच्याशी व्यवहार केला त्याच्याकडे पैसे मागा ना. माझा याच्याशी काहीही संबंध नाहीये. संबंध कसा नाही? हा, संबंध कसा नाही? हा, तू मालकीनीस ना हॉटेलची? हा, तो फिर यशवंतराव का सिग्नेचर दिखा के शिशिर ने पैसा लिया था. एक तो अभी पैसा वापस कर या तो डील पूरा कर. पण तुमच्याकडे काय पुरावा आहे त्यांनी अग्रीमेंट केल्याचा? अगर मेरे पास पुरावा होता तो फिर मैं यहाँ क्यों आता? मी एकही गोष्ट करू शकत नाही. हे, तुझे मालूम है तू किससे बात कर रही है? हे बघा, मला जाणून घ्यायची इच्छा नाही. तुम्ही बऱ्या बोला ना, इथून निघून जा, नाही तर मला सिक्युरिटीला बोलून तुम्हाला हुसकावून लावा लागेल. सिक्युरिटी? तुम्हारी सिक्युरिटी को मैं जेब में रखकर यहाँ पर आया हूँ. पापा नाम है मेरा, पापा भाई. अभी मैंने तुम्हारे साथ कुछ भी किया ना तो तुम्हें बचाने यहाँ कोई नहीं आएगा, कोई नहीं आएगा. लेकिन मैं ऐसा नहीं करूंगा क्योंकि मेरे भी कुछ उसूल हैं. मैं तुम्हें 2 दिन की मोहलत देता हूं, या तो डील पूरा कर या फिर मेरा पैसा वापस कर या फिर शिशिर को मेरे हवाले कर दे. अगर इसमें से कुछ भी नहीं हुआ तो फिर चल रहे. पण लॉकर लॉक न करण्या इतकी मूर्ख नाही आहे ती. आयतं मिळालेल्या गोष्टींची पर्वा नसते माणसांना. मी सांगते तुला, दागिने वगैरे सगळे गावाला नेऊन ठेवले असणार तिने. बघूया तर खरं. मिठू, सगळं काही इकडेच आहे. काय सांगतेस? हे बघ. बघू. अय्य हो, बघूया तर भवानीने काय काय माया जमवून ठेवली आहे ती. भरपूर आहे मम्मा. हे काही फारसं नाही, एवढ्याने काय होणार आहे आपलं? अगं, आपल्याला विकायची थोडीच आहेत. म्हणजे? तू बघतच राह मी काय करते ते. एकदा तिला घरी तर येऊ दे. मामा, त्यासाठी ती शुद्धीत घरी यायला हवी ना. आपल्या डब्यातल्या विषाचा अंमल सुरू झाला असणार. मामा, तू तिला फोन करून का नाही विचारत तिने डबा खाल्ला की नाही? काहीतरीच काय. अगं, आपल्या वागण्यात बदल झाला ना तर उगाच संशय येईल तिला. हो मामा, आपणच अडकणार नाही ना या सगळ्या प्रकरणात? नाही, तुझा तुझ्या मम्मावर विश्वास नाहीये. तसं नाही ग. आणि मिठू, अडकलो तर अडकलो. आयुष्यभर लाचारासारखं जगण्यापेक्षा एकदाच फासावर लटकलेलं केव्हाही बरं. मॅ कमिंग मॅडम. बसा. एवढी सिक्युरिटी असताना तो माणूस हॉटेलमध्ये घुसलाच कसा? ऍक्च्युअली आजपर्यंत असं कधी घडलं नव्हतं. अहो, पण आज झालंय ना. हो. सिक्युरिटी कोणाची? रॅपिड सिक्युरिटी एजन्सी. एजन्सी बदला आणि ती बदलण्यापूर्वी पोलीस कंप्लेंट करा. पूर्ण चौकशी झालीच पाहिजे.
पण मॅडम पोलीस कंप्लेंट केली तर उगाच हॉटेलचा बाबरा होईल. अहो पण कोणाचा जीव जाईपर्यंत आपण वाट बघत बसायचंय का? आपल्याच चुका आपल्याला भोवतायत मॅडम. म्हणजे मोठ्या साहेबांनी व्यवसायातून लक्ष काढून घेतल्यानंतर लहान सहान गोष्टींसाठी सुद्धा जेव्हा आपण दोन नंबर वाल्यांची मदत घ्यायला लागलो ना त्याची ही सगळी फळ आहेत. वर्तब ऍक्च्युली तुम्ही माझ्यावरतीच ठपका ठेवताय. हे सगळं कौशल साहेबांच्या सांगण्यावरूनच आम्ही केलं. हो पण त्या प्रत्येक वेळी त्यांना भल्याच्या चार गोष्टी सांगण्याचा धीर नाही झाला तुम्हाला. तुम्ही त्या त्यावेळी तुमची कातडी मात्र वाचवत राहिलात. ऍक्च्युली तसा प्रयत्न मी तीन चार वेळा केला पण हे बघा जुनं पुराणं उगाळत बसण्यात काही अर्थ नाही. वर्तक तुम्हाला दरबारच्या फाईल्स आणायला सांगितलं होतं त्याचं काय झालं? संजोतला पाठवलं ती येईल इतक्या. आणि शिशिर भाऊजींचं काय ठाव ठिकाणा ठुबे? नाही अजून काही कळत नाहीये. श्यामा काकूंच्या माहेरी पण फोन केला होता पण तिथनही काही कळलं नाही. घरच्यांशीच मन वळवणं कठीण होऊन बसणार आहे मला. मी आय कम इन मॅडम? हां ये. काय झालं? मॅडम दरबारच्या कन्सर्न फाईल्स मिसिंग आहेत. हॅलो संजोत बोलतेय. पापा हॉटेलमध्ये येऊन गेला होता. मृण्मयीनी काही फाईल्स मागवल्या होत्या. हो त्या फाईल्स मी मिसिंग आहेत म्हणून सांगितले. रात्र त्या आहेतच. थोडं सावध राहा. घ्या साहेब. काय पैसे? किती? प्रदेशाध्यक्षांपासून पक्षाध्यक्षांपर्यंत वाटायला पुरतील इतकेत. प्रदेशाध्यक्षांना तुझ्याकडून पैशांची अपेक्षा नाही आहे श्रावणी. मग कसली? ते वेळ आल्यावर सांगेन. राजकारणानं आम्हाला एक शिकवलं बघ श्रावणी, म्हणजे एखादं मागणं एखाद्याकडनं अशा वेळेला करायचं की त्याला नाही म्हणता नाही आलं पाहिजे. आणि माझ्या मागणीचं काय करू? की दिल्लीचा कोड नंबर काय? 011 ना? हो. नाही म्हटलं केंद्रातलं सरकार इतक्या वेळेला बदलतंय की त्याच्या बरोबर कोड नंबर बी बदलतोय की काय? हा महाराष्ट्र भवन काय? हा जरा शिंदे साहेबांना द्या. आणि हे बघा श्रावणीबाई आता प्रचाराची भाषण पाठ करायला घ्या. हा साहेब. हा बंडा देशमुख बोलतोय साहेब. हा ती पोटनिवडणुकीच्या उमेदवारांची यादी पोहोचली काय? हा पोहोचली ना. हा त्याच्यात श्रावणी लिमये नाव आहे बरं काय? ते पहिल्या नंबरला घ्यायचं. हा हा ठीक आहे साहेब. हा ठेवू का? हा ठेव तू. झालं खुश? आणखी एक छोटस काम होत साहेब. छोटीशी काम आता आमच्याकडे नाही आणायची. ही तुमची तुम्ही निपटायची बरं का? साहेब पापा नावाच्या एका गुंडाचं तोंड बंद करायचंय. पापा? पापा छान नाव आहे जगास पापा. घेऊया की त्यालाही बंदोबस्त घेऊ. ताबडतोब बंदोबस्त करून टाकू त्याचा. हॅलो. हॅलो कौशल बोलतोय. आज इतक्या लवकर घरी आलास? घरची ओढ वाढलेली दिसतीये. नाही ग कामं लवकर संपली म्हटलं उगाच कशाला बाहेर भटकत बसायचं. मग मला फोन करायचं होतं. आय मीन आपण कुठेतरी आउटिंगला गेलो असतो. नाही ग थोडा थकलोही होतो. नवीन फील्ड आहे ना आणि त्यात त्या मशीन्सच्या आवाजामुळे
डोकं दुखायला लागलं माझं. अच्छा, जास्त डोकं दुखत असेल तर चेपून घे ना तुझ्या बायकोकडून. नाही, ती ती नाही आहे घरी. का, कुठे गेली? हॉटेलमध्ये. डोंट माइंड कौशल, पण तुझी बायको तुझ्या हातातून निसटायला लागली आहे. म्हणजे आधी तुझ्यासाठी घरी वाट बघत बसणार तुझी कर्तव्यनिष्ठ बायको आता हॉटेल्समध्ये मीटिंग्स अटेंड करते. कौशल कौशल, मी समजू शकते तुझे दोन्ही हात दगडाखाली अडकलेत, पण लवकरच काहीतरी कर नाहीतर. हॅलो कौशल, काय झालं? या कौशल, डोंट टेक टेन्शन. अरे टेन्शन घे नकोस, तुझं काहीच फाईट नाही करू शकत. पण ही छोटी माणसं असतात ना, खूप मनस्ताप देतात. आता मृणमयीचंच बघ, इतकी वर्ष घरात कोंडून राहिली होती, पण थोडासा चान्स मिळाला घराबाहेर जायचा, कसं कानात वारं शिरल्यासारखं हुंदडा लागली. बघ, बाहेर कुठे अफेअर वगैरे करत. हॅलो हॅलो कौशल, हॅलो रितू बेटा, हॅलो. हाय डॅड, खुश दिसताय तुम्ही खूप. अगं, आपल्या त्या कौशलचा समदा पोल आता खुलला. म्हणजे? म्हणजे त्या कौशलने पोर्ट ट्रस्टची ऑर्डर कशी मिळवली ते समदा आपल्याला कळला. कशी मिळवली? त्या पोर्ट ट्रस्टचा टेंडर पास करणारा जो माणूस होता ना, सोलंकी, तो त्या कौशलचा मित्र होता. होता? होता म्हणजे? होता म्हणजे आता त्याची ट्रान्सफर झाली आहे. आणि त्याच्या जागेवरती श्रीधर मराठे नावाचा एक ऑफिसर आला. श्रीधर मराठे? हा, का काय झालं? नाही, हा श्रीधर मराठे तुझ्या ओळखीचा आहे का? नाही नाही डॅड, माझी कशी ओळख असणार त्याच्याशी. नाव कुठे तरी ऐकल्यासारखं वाटतं उगीच. तर हा श्रीधर मराठे उद्या चार्ज घेणार आहे. मग डॅड, आता त्यांनी उद्या चार्ज घेऊ दे ना तर कधी पण चार्ज घेऊ दे. आता काही फायदा तर नाही आहे, कारण कौशलला ऑलरेडी ऑर्डर मिळाली. या कौशलने टेंडर पास न करता आतून ऑर्डर मिळवली, आणि हेच मला त्या श्रीधर मराठेला कन्व्हिन्स करायचं आहे, आणि त्याच्याकडून ही ऑर्डर कॅन्सल करून घ्यायची. गुड आयडिया, पण आता ते होऊ शकतं? होऊ शकतं म्हणजे हा, आता ते श्रीधर मराठे कसा माणूस आहे त्याच्यावरती हे समजा डिपेंड आहे. आय एम डॅम शुअर डॅड, हा नक्कीच करप्ट असणार. रितू बेटा, तो कसा पण असला तरी आपल्याला त्याला खिशात टाकायला पाहिजे. काय? राईट डॅड, श्रीधर मराठे. जीताई साहेब, जयराम. काय मृणमयी, कसा होता हॉटेलचा पहिला दिवस? ठीक होता. सगळ्यांनी कोऑपरेट केला ना तुझ्याशी? म्हणजे कुणी इन्सल्ट वगैरे नाही ना केला? काय कि तुझ्याकडे बघितल्यावर तू मालकीण असशील असं वाटत नाही ना. अगं पण दिसण्यात काय आहे, कर्तृत्व महत्वाचं.
साधी भोळी दिसली म्हणून काय झालं? शेवटी बसलीस ना यांच्या चेअरवर? जे कौशलला जमलं नाही ते एक स्त्री असून तिने करून दाखवलं. हो, तेही गावात वाढून. मृण्मयी, मी तुला एक सल्ला देऊ का? काय? नाही म्हणजे तुला नटण्या मुरडण्याची आवड नाहीये माहित आहे मला, पण जरा स्वतःच्या गेटअप कडे लक्ष ठेव. हॉटेल मध्ये जाताना जरा चार दागिने घालून जात जा. दागिने असले तर घालू ना. म्हणजे कुठे गेले दागिने? अग मामा, बहिणीला दिले असतील तिने, तिच्या लग्नात नकोत. आता शास्त्री बुवांकडे कुठे काय? म्हणजे मी दिलेले दागिने तू तिला? मी कोणाला काहीही दिलेलं नाहीये. कालपर्यंत सगळे दागिने होते, मी आज सकाळी पाहिले होते, पण आता नाहीये. म्हणजे दागिने चोरीला गेले की काय? मृण्मयी, तुझं कपाट नीट चेक कर, इकडे तिकडे कुठे ठेवले असतील. मी माझ्या सगळ्या वस्तू जागच्या जागी ठेवते, आणि आज सकाळी मी बघितले होते ते. अरे, पण आज घरात तर आम्हीच दोघी जणी होतो. जयराम, काय रे, कुणी आलो होतं का आज? नाही. हा, मृण्मयी वहिनींचा डबा घ्यायला ड्रायव्हर आला होता. तो किती वर्ष येतोय. मृण्मयी, तू एक काम कर, तू पोलीस कंप्लेंट कर. हो, उगाच कुणावर संशय घेण्यात काय अर्थ आहे? सोनारानेच कान टोचलेले बरे काय ग. पण मामा, मी आधी तिचं कपाट चेक करते. हिने दागिने कुठेतरी वेंधळेपणाने ठेवले असतील आणि आपण पोलिसांना गाठायचो. अग, बदनामी आपलीच होणार आहे. नाही मिठू, आज जाऊन बघायची काहीही गरज नाही. दागिने चोरीला गेल्यात असं मी म्हटलेलंही नाही. हा, पण ते नेहमीच्या जागेवरून उचलले गेलं तेवढं नक्की. या घरात पोलीस यावेत असं मला नाही वाटत. हा, पण वेळच्या वेळी दागिने कुठे त्याचा खुलासा जर नाही झाला ना, तर मात्र माझ्याकडे दुसरा पर्याय उरणार नाही. म्हणजे तुला काय म्हणायचंय? आम्ही ते दागिने चोरले? मी असं कुठे म्हटलं? पण तुझ्या म्हणण्याचा अर्थ तोच होतोय. सकाळपासून घरात आम्ही फक्त तिघे आहोत, मी, ममा आणि जयराम. मी शब्दावर सांगतो. नाही जयराम, माझा विश्वास आहे तुझ्यावर. म्हणजे आमच्यावर विश्वास नाहीये तुझा? बघ कौशल, ऐक, तुझी बायको काय बोलते ते. अरे, नुसता शुंभासारखा काय उभा आहेस? मी कोणावरही आरोप केलेला नाहीये. बघ बघ, कसे शब्दाचे खेळ करतील. मामा, आता या घरात आपण क्षणही थांबायला नको. आपल्याच घरात आपणच चोर ठरलो, यापेक्षा आपलं जास्त दुर्दैव काय असणार आहे मामा? हो ना कौशल. नाही रे बाबा, आता सहन होत. तुम्ही राहा दोघही सुखात, आम्ही आपलं जातो आमचं तोंड घेऊ. चल भेटू बेटा, चल. एक मिनिट. आज काय तू सोक्षमोक्ष होऊनच जाऊ दे. हॅलो, पोलीस स्टेशन.